नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनल मध्ये। महत्त्वाचं जी आर आहे मित्रांनो, फळबाग लागवड योजनेसंदर्भात। ठीक आहे, तर जी पावसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे मित्रांनो, त्याचा जो निधी आहे 22-23 चा, तो वितरणा संबंधित हा जी आर असणार आहे मित्रांनो। ठीक आहे, तर बघूया मित्रांनो जी आर काय आहे, सविस्तर बघून घेऊया। स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेकरिता सन 22-23 च्या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणे बाबत आता सविस्तर आपण शासन निर्णय बघणार आहोत मित्रांनो। बघा, स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरता सन 22-23 च्या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3-24-1 पीक संवर्धन अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या लेखा शीर्षकाखाली ₹400 लाख इतका नियतव्यय मंजूर आहे। वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 4/4/22 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 20-21 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत कृषी व पदुम विभागाचे वाचक क्रमांक 2 येथील नस्तीवर प्रस्तावित केल्यानुसार भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेसाठी 22-23 या आर्थिक वर्षाकरता अर्थसंकल्पित निधीपैकी या लेखा शीर्षकाखाली ₹168 लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव कृषी व पदुम विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता ₹138 लाख हा निधी मित्रांनो या ठिकाणी वितरण करण्याची बाब सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे आणि लवकरच हा निधी वितरित होणार आहे। ठीक आहे, तर हा निधी जो आहे मित्रांनो 22-23 या आर्थिक वर्षासाठी आहे, जी फळबाग लागवड योजना आहे, भाऊसाहेब फुंडकर योजना। ठीक आहे, तर ह्या 22-23 साठी हा एवढा निधी असणार आहे मित्रांनो। ठीक आहे, या आधीचा जो निधी त्यांनी वितरित केलेला आहे आणि यानंतर हा जो निधी दिलेला आहे त्यांनी 168 लाख इतका जो निधी आहे तो यानंतर ते वितरित करणार आहे। हा जो जी आर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर अशा पद्धतीने हा जी आर होता। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो।